सामाजिक विकास साधायचा असेल तर काय करायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये तज्ज्ञांकडून आपण सगळीकडंच त्यांच्या प्रतिक्रिया घेतो आहोत जाणून घेत आहोत महाराष्ट्राच्या अपेक्षा या संदर्भात काय आहेत सामाजिक विकासाच्या बाबतीमधला एक मूलभूत आणि महत्त्वाचा घटक जो असतो तो कामगारांचा असतो आणि या कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा फार मोठ्या अडचणी असतात माझ्याबरोबर स्वतः कामगार मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत मुश्रीफ साहेब कामगारांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या समस्या आता निर्माण झालेल्या आहेत संघटित ठीक आहे परंतु असंघटित कामगारांचा फार मोठा प्रश्न आहे काय सांगाल नाही नाही हे बरोबर आहे की या राज्यामध्ये अकरा कोटी लोकसंख्या आहे आणि या अकरा कोटी लोकसंख्येपैकी दीड ते पाऊण दोन कोटी संघटित आहेत की ज्यांना कायद्यानं संरक्षण आहे आणि ज्यांना नियमित वेतन मिळतं बोनस मिळतो भत्ता मिळतो घर घरभाडं मिळतं परंतु तीन साडेतीन कोटी असे लोक आहेत की ते असंघटित आहेत त्यांना ना किमान वेतन आहे ना, ना त्यांना कशाची सुरक्षित आहे सामाजिक तर अजिबात नाही आणि म्हणून या सर्व घटकांना प्रभात आणायचं असेल आणि त्यांना सामाजिक सुरक्षितता द्यायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करावे लागतील आणि मंडळं करून त्यांच्या कल्याणाच्या योजना राबवल्याशिवाय त्यांची मुलं शिकणार नाहीत मोठी होणार नाहीत जे काम त्यांच्या नशिबी आलेलं आहे ते त्यांच्या हातून जायचं असेल पुढच्या पिढीमध्ये तर हे निश्चितपणानं शासनाने त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आता धोरण म्हणून काय म्हणजे मंडळाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं हे धोरण अम त्याची अंमलबजावणी होणार आहे किंवा काय आता पहिल्यांदा कने कैदाश्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी नरेंद्र पाटील जे माथाडीचे नेते होते त्यांच्या प्रयत्नामधून माथाडी याचा अर्थ माथ्यावर ओझं वाहणारा त्यांच्यासाठी आपण हमाली लोकांचं एक मंडळ केलं होतं ते अतिशय प्रभावीपणानं ते या राज्यामध्ये सुरू आहे त्यानंतर सुरक्षा रक्षक जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचं मंडळ कायदाश्री माधवराव भोसलेंनी केलं होतं तेही चांगलं व्यवस्थित सुरू आहे आता आमच्या या काळामध्ये बांधकाम कामगारांचा मंडळ आणि कल्याणाचा कायदा हा केंद्राने केला होता त्याची अंमलबजावणी आता या चार वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू झाली दहा लाखाच्यावर इमारत असेल रस्ता असेल बोगदा असेल धरण असेल या रस्ते असतील याच्यावर एक टक्का सेस घ्यायचा आणि त्या कल्याणाच्या योजना राबवायच्या आणि बांधकाम कामगारांची जवळजवळ एक दीड लाख नोंदणी झालेली आहे त्यासाठी आपण फार मोठ्या योजना त्यातून आखतो आहे त्यासाठी घरेलू कामगार ज्या मोलकर्णी आहेत ज्या धुनी भांडी घासत आहेत हे करतायत आता जी धुनी भांडी घासणारी जी घरेलू कामगार आहे ती जर स्वतःची परिस्थिती आली असती तर दुसऱ्याची घाण काढायला नस गेली नसती आणि त्यालासुद्धा सुरक्षित देण्यासाठी आपण मंडळ केलेलं आहे आणि आत्ता परवाच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आपण पंचावन्न वर्षाच्या वरच्या सन्मान सन्मानधन आपण दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं वाटप करण्याचा काम के आपण केलं आता त्यासाठी ते आपण जनश्री विमा योजना आपण सुरू केलेली आहे बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणाच्या योजना सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून राहिलेले जे घटक आहेत म्हणजे शेतमजूर असतील त्यांचं मंडळ आपल्याला करावं लागेल ऊसतोड तळणारे कामगार असतील त्यांचं मंडळ करावं लागेल यंत्रमार्गावर काम करणारे कामगार असतील रिक्षा ड्रायवर ट्रक ड्रायवर टेम्पो ड्रायवर ट्रक ड्रायवर यांचं मंडळ आपल्याला आपण या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल वर्तमानपत्र टाकणारी मुलं असतील माणसं असतील त्यांचं मंडळ आपल्याला करावं लागेल बीडी कामगार असतील त्यांचं मंडळ ह्या सगळ्या क्षेत्रात या हॉटेलमध्ये काम करणारे कामगार ह्या सगळ्या क्षेत्रात मंडळं करणं आता मी किती यशस्वी होईन या वर्षभरात मला हे आहे पण आमच्या कामगार विभागाने यासाठी फार मोठा हे घेतलेलं आहे हातामध्ये घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या घटकांना आम्ही सारे, सारे सामाजिक सुरक्षा मिळवून देऊ बरोबर हे मंडळ करून मग त्या सगळ्या गोष्टी मिळणं हे कितपत शक्य वाटतं किंवा त्याच्या शक्यतेच्या त्या बाबतीत काय बोलाल तुम्ही नाही आता तर चार पाच मंडळं आपले झाली आणि ती यशस्वी झालेली आहेत ही सगळी मंडळं आपल्याला करायला त्यासाठी निधी कसा होवायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे शासन देणार काय त्याचे मालक देणार त्यासाठी ते आपल्याला विचार करावा लागेल आणि कायद्यात रूपांतर करून विधिमंडळात तो कायदा करावा लागतो सामाजिक विकास फार महत्त्वाचा आहे सध्या फार मोठा प्रश्न सगळीकडे आहे वंचितांसाठी फार मोठ्या सध्या अडचण निर्माण झालेली आहे तुम्ही एक मंत्री म्हणून काय सांगाल की या सगळ्या गोष्टीचा विकास साधायचा असेल तर काय व्हायला पाहिजे फक्त कामगारच नाही एकूण सगळ्या गोष्टींबद्दल काय बोल नाही नाही आता विषय असा आहे की सामाजिक विकास जर व्हायचा असेल तर समाजातल्या सगळ्या घटकांचा विकास व्हायला पाहिजे समाजातली कुठल्याही घटकाचा था विकास झाला नाही तर आपला देश पुढं जाणार नाही म्हणून आपण पहिल्यांदा स्त्री पुरुषांना समान मानून त्यांना आपण समान हक्क देण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करतो आहे ही पहिल्यांदा पहिलीच सामाजिक विकास झाला त्यानंतर तो गरीब घटक आहे ज्यांच्याकडं ठीक आहे जी मोठी माणसं आहेत ते आपलं मुलं शिकवत आहेत त्यांना त्यांच्या उत्पन्नात भर पडते पुढची भावी पिढी चांगली होते म्हणजे गरीब मुलांनासुद्धा या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनासुद्धा शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे त्यांनासुद्धा चांगल्या अपॉर्च्युनिटी देण्याची आवश्यकता आहे आणि या सामाजिक विकासामध्ये त्यांना आणण्याची आवश्यकता आहे अल्पसंख्यांकाच्या बाबतीमध्ये काय सांगाल त्यांचे प्रश्न असतील आणि त्या सोडवणुकीसाठी शासनाचं धोरण नेमकं काय आहे नाही एक केंद्र सरकारनं सच्चर कमिटी नेमली होती आणि सच्चर कमिटीनं फार मोठा अहवाल दिला की त्याच्यामुळे सगळ्यांचे डोळे उघडले की मुस्लिमांचं शिक्षणामध्ये असलेलं प्रमाण शिक्षण सम मुस्लिमांचं नोकरीमध्ये असणारं सरकारी नोकरीमध्ये असणारं प्रमाण याचा फार मोठा आणि किती गरिबी या समाजामध्ये याचा एक फार मोठा अहवाल दिला आणि म्हणून मग केंद्र सरकारने एक पंधरा कलमिक कार्यक्रम यानिमित्ताने सुरू केला आणि त्या योजना आता देशभर राबवण्याचं काम या निमित्ताने सुरू आहे धन्यवाद एकूण कामगारांच्या संदर्भामध्ये असंघटित कामगारांसाठी सुद्धा आता मंडळ स्थापन करण्याचा जो काही निर्णय आहे किंवा त्याच्या पद्धतीनं एक जी काही वाटचाल सुरू आहे त्याबद्दल मुश्रीफ साहेब बोलत होते कॅमेरामॅन सचिन सावंतसह सा तानाजी जाधवार साम टी व्ही कोल्हापूर